देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. खरंच असोनी संसारी जिव्हे वेगु करी अशा तऱ्हेनं जो कोणी करेल त्याच्या दारात साक्षात पंढरीचा राणा येईल, द्वारकेचा राणा पांडवा घरी या न्यायानं. ही उक्ती खऱ्या अर्थाने सार्थ झाली आहे असं एक सुंदर चरित्र आपल्या या संत मंडळात आहे आणि अशा त्या संतांचं नाव सावता माळी. अहो अरणभेंडीचे राहणारे सावतोबा. छान मळा होता. मळा नांगरता नांगरता मळ्यामध्ये काम करता करता अखंड विठ्ठल नामाचा जप. मळ्यात जे पिकेल ते विकायचं, त्याच्यातून जे मिळेल त्याच्यावर गुजराण करायची, उरलं असेल ते गोरगरिबांना परोपकार बुद्धीनं वाटून टाकायचं असा नियम ठरलेला. या सावतोबांची एक छोटी मुलगी होती नांगिता नावाची. खरं आईचं नाव होतं नांगिता, पण ती गेली मग आईची आठवण म्हणून आपल्या मुलीचं नाव ठेवलं सावतोबाने. काय मौत झाली पहा. एक दिवस मळा नांगरता नांगरता त्या नांगराच्या फळाला काहीतरी अडलं म्हणून थांबले. थोडी माती उकरून पाहिली तर खाली एक दगड होता. तो दगड त्यांनी काढला आणि बाजूला नेऊन ठेवला, पण दुर्दैवाने तो शेंद्री रंगाचा दगड होता. तेव्हा गावातल्या काही लोकांनी ते पाहिलं आणि गावभर बोंब ठोकली हो की सावता मळ्याच्या मळ्यात म्हसोबा होता. आणि मग त्यांनी त्या देवाचा अपमान केला आणि आता गावावरती आपत्ती येणार. आणि बोला फुलाला गाठ पडली आणि रोगाची साथ गावात आली. लोकांची खात्री झाली की सावत्याच्या पापामुळे हे झालं असेल म्हणून गावकरी सावत्याच्या घरावर चाल करून गेले, त्याचा मळा जाळला, घर पाडून टाकलं, माणसं निघून गेली. पण सावतोबा रागवले नाहीत, चिडले नाहीत. त्यांनी आपल्या मुलीची समजूत घातली, अगं लोकांनी नुसता मळा जाळलाच आहे, जप्त नाही केला, आणि पुन्हा चांगला मळावा, पुन्हा चांगला हा मळा घडावा म्हणून आपण तो भाजून घेतोच. गावाने भाजून दिला म्हणायचं आणि झालं. परिणाम पुन्हा मळा नीट करत असताना त्यातल्या औषधी मुळ्या सावतोबांनी काढल्या, त्याचं औषध तयार केलं, काढे तयार केले आणि गावातल्या सगळ्या घरांमध्ये नेऊन दिले. अनेक रोगी बरे केले. लोकांना पटलं अरे साधू संत म्हणतात ते हे. आपण त्याचं घर जाळलं तरीसुद्धा लेकाचा रागावला नाही, आपल्या सर्वांवर माया करून प्रेम करून मोठा होतोय. सावत्याची कीर्ती झाली. अनेक लोक सांगत तुम्ही विठ्ठल नाम घेता मळ्यामध्ये मग वारीला चला. सावतोबा म्हणायचे मला जो मळा दिलाय तो पांडुरंगाने दिला, त्याचं काम अर्धवट टाकून कसं येऊ, आणि पुन्हा सगळ्यांनी वारीला गेलो पाहिजे असा थोडीच नियम आहे. आपल्या गावातले काही प्रतिनिधी पाठवायचे असाच नियम आहे. अहो म्हणून तर वारीहून आलेल्या वारकऱ्याचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला वारीचं पुण्य आहे, ही सोय संतांनी कशाला ठेवली असेल बरं. तेव्हा काही नाही, जाऊन या, आम्ही तुमचं दर्शन घेऊ. कारण आमुची माळियाची जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलझाडा, शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुईल्याली, सावत्याने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा. सावतोबांचं हे तत्वज्ञान होतं हो. कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू वगैरे वगैरे. त्यांची धाकटी मुलगी नेहमी विचारायची बाबा हा मळा पांडुरंगाचा आहे का नाही, तर पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे का नाही, तर मग तो मालक आपला मळा कसा काय चालला आहे कसा केला आहे तो बघायला कसा काही येत नाही. सावतोबांनी चतुराईनं उत्तर दिलं नांगिते अगं ज्या मालकाचा नोकरावर विश्वास नसतो तो मालक येतो सारखा, पांडुरंगाचा माझ्यावर विश्वास आहे तो येईल कशाला, पण जाऊ दे बाबांना काही कळत नाही असं समजून त्या नांगितेनं
पंढरीला जाणाऱ्या काही वारकऱ्यांना आपल्या मळ्यातली ती कांदा मुळा भाजी असं थोडंसं बांधून दिलं. त्या वारकऱ्यांना त्या मुलीची भावना नाही समजली. त्याने ते पायदळी तुडवलं आणि गेले. परिणामत नामदेवांची ही वार्ता कळली, ज्ञानलोबांना वार्ता कळली आणि त्यामुळे त्यांनी अशी काही योगमाया तयार केली की असा त्या मुलीचा अपमान करून जे वारकरी आले होते त्यांना विठ्ठल दर्शनच झालं नाही. गाभाऱ्यात जाऊन विठ्ठल दर्शन नाही. त्यांनी विचारलं असं का होत आहे. तेव्हा नामदेव म्हणतात, कोणातरी भक्ताचा अपमान झाला तुमच्या हातून म्हणून असं होत आहे. आणि यातून निवृत्ती हवी असेल तर पुन्हा त्याच्याकडे जाऊन त्याची क्षमा मागितली पाहिजे. आणि एक विलक्षण योग झाला महाराज. अख्खी पंढरीची वारी सावतोबांच्या घरी आली आणि खरंच नामदेवांनी सांगितलं, सावत्या अरे खरा कर्ममार्ग कसा आचरायचा ते तू सगळ्यांना शिकवलंस, तेव्हा तुझ्या हृदयातला देव या सगळ्यांना दिसावा म्हणून सगळ्यांना तुझ्याकडे घेऊन आलो आहे. तू हाक मार, भगवंत तुझ्या मळ्यात आहेतच. आणि अशा तऱ्हेनं भक्तिभावाने सावतोबांनी हाक मारली आणि खरंच ज्ञानोबांचं वाक्य खरं ठरलं. ते परब्रह्म सावत्याच्या मळ्यातसुद्धा प्रकट झालं आणि त्याला पाहून सावतोबा गहीवरून गायले, अरे राजा पंढरीचा हा हरी माझा आला, मळा भक्तीचा फुलला नवतेजाने नटला, चैतन्याने न्हाला ना तुलना भाग्याला, राजा पंढरीचा हा हरी माझा आला. नामदेव महाराजांच्या काळात काय गंमत होती पहा. माणसं देवाची पूजा करतायत, भक्ती करतायत, उत्सव करतायत, पण तुमचा देव श्रेष्ठ का माझा देव श्रेष्ठ याच्यासाठी भांडतायत. काय मौज आहे. खरं तर परब्रह्माचं स्वरूप एकच, ही आहेत ती त्याची विविध रूपं. स्वरूपात भेद नाहीच, पण ते कळावं कसं. वैष्णव म्हणायचे विष्णूच मोठा, शैव म्हणायचे शंकरच मोठा, शाक्त म्हणायचे देवीचं महात्म्य जास्त मोठं, गणपती म्हणायचे गणपती श्रेष्ठ, वगैरे 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 भांडण जास्त. अहो आपल्याला कल्पना नाही या भांडणाची पातळी कुठपर्यंत जायची. विष्णूच्या भक्तांनी उभं गंध लावावं आणि शिवभक्तांनी आडवं गंध लावावं, इथपर्यंत ठीक. पण हे भांडण वाढता वाढता इथपर्यंत वाढलं की विष्णू भक्ताच्या घरी जर सारवण करायचं असेल तर शेणाने जमीन उभी सारवावी आणि शिवभक्ताच्या घरी आडवी सारवावी, इथपर्यंत तो त्रास झाला. अहो ते जाऊन अगदी ओटा पुसायचा जरी असेल तरी विष्णू भक्ताच्या घरी उभं ओटा पुसावा आणि शिवभक्ताच्या घरी आडवं. तेव्हा आपली देवाची भक्ती किती कडक हे भक्तीवर न ठरता आपण दुसऱ्या देवाचा किती द्वेष करतो याच्यावर तो कडकपणा ठरायला लागला. असेच पंढरपुरामध्ये एक होते नरहरी सोनार, परमशिवभक्त. पण त्या शिवभक्तीला आणखीन एक विचित्र किनार होती, विष्णूचा अत्यंतिक द्वेष. नामदेव महाराज आपल्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत, अरे विष्णूसी भजला शिव दुरावला, अधःपात झाला तया नरा. अरे विष्णूची पूजा करताना शिव दुरावला तरी अधःपातच आहे, पण शिवपूजा करताना दुसऱ्या दैवताची निंदा मत्सर असं मनात असणं हेही बरोबर नाही. पण आता या नरहरींना कसं काय पटावं. ते पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेणार नाहीत नाहीतच, इतकंच नव्हे तर त्या देवळाच्या द्वारावरून सुद्धा जाणार नाहीत. अहो रस्ता चुकून दुसरीकडनं जातील. तेव्हा एक मौत झाली. पंढरपुरामध्ये एक सावकार आले, त्यांनी काहीतरी नवस केला होता पांडुरंगाला. तेव्हा पांडुरंगाला असा सुंदर सोन्याचा कंबरपट्टा करायचा होता. कुणीतरी उत्तम सोनार पाहिजे म्हणून चौकशी केली तर सर्वांनीच नरहरींचं नाव सुचवलं. पहा हो, म्हणजे आमचे सर्व संतसुद्धा त्यांच्या त्यांच्या व्यवसायात अतिशय कुशल होते, इतकंच नव्हे तर प्रसिद्ध होते. हो म्हणजे देवांच्या नादी लागलेला, म्हणजे याला आता व्यवसाय जमत नाही, उदीम जमत नाही, वाटोळं झालं असा वेडा अर्थ नव्हे. बरं, उलट आम्हा बाकी सोनारांपेक्षा नरहरी उत्तम घडवेल हा विश्वास. सावकाराने विनंती केली, विठ्ठलासाठी कंबरपट्टा करा. विठ्ठल ते नाव ऐकून सुद्धा अंगावर शहारे उभे राहिले.
नरहरीने सांगितलं, खबरदार पुन्हा त्याचं नाव इथे घ्याल तर आम्ही शिवभक्त आहोत, आम्हाला दुसरी नावं ऐकायची सवय नाही, नाव न घेता बोला आणि मी त्या देवळात येणार नाही, तुम्ही माप आणून द्या, मी करगोटा करून देतो, काय कंबरपट्टा असेल तो करून देतो। पण दोन तीन वेळेला माप घेतलं त्याप्रमाणे कंबरपट्टा करावा, कधी कमी होतोय कधी लांब होतोय। शेवटी सावकार म्हणाले, अहो नरहरी, तुम्हाला पांडुरंगाचं तोंड बघायचं नाही इतकंच आहे ना, मग पट्टी बांधा डोळ्यावर आणि चला। ते मान्य झालं आणि नरहरी जेव्हा डोळ्यावर पट्टी बांधून सावकाराचा हात धरून पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळात आले, काय गर्दी पंढरपुरात उसळलेली। अहो आयुष्यात कधी देवळाच्या दारावरनं न गेलेला हा आता पांडुरंगाच्या देवळात आला आणि माणसं पाहतायत। तो नरहरींनी विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श केला आणि स्पर्श होताच भगवान शंकरांच्या त्या पिंडीला स्पर्श केल्यानंतर जो आध्यात्मिक आनंद, आत्मिक आनंद, आनंदाच्या लहरी आत उसळतात तोच अनुभव आला आणि मनाला भ्रम उत्पन्न झाला। म्हणाले, सावकार अहो तुम्ही मला शिवालयात आणलं, काय खोटं सांगता पंढरीचा पांडुरंग आहे म्हणून। म्हणून आपल्या हाताने डोळ्यावरची पट्टी काढली आणि समोर सावळं ते रूप पाहिलेलं आहे महाराज आणि साक्षात्कार झाला। खरंच शिव आणि विष्णू एकच आहेत, कशाला हा भ्रम। आणि तेव्हा अशा वेगवेगळ्या रूपांमधली भ्रांती मिटली आणि एकत्वाचा अनुभव आला। मग विठ्ठलाचं विठ्ठल नाम तर आवडू लागलंच, पण त्याच्या रामनामावर सुद्धा अभंग लिहिले। देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, मन बुद्धीची कातरी, रामनाम सोने चोरी। वा वा वा, रामनाम सोने चोरी असा सुद्धा अभंग नरहरीने लिहावा, ही तर नामदेवांची ज्ञानदेवांची आमच्या सर्वांवरची कृपा। पुंडलिका वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। भगवंताचं नाव पतित पावन, भगवंताचं ब्रीद सुद्धा पतितांना पावन करून घेणं ही आहे। तर मग जे दीन पतित अशा सर्वांना सुद्धा भगवंताच्या देवळामध्ये एक स्थान मिळावं, मानाचं स्थान मिळावं, यासाठी संतांनी बहुत प्रयत्न केले, अतिशय। अहो एकदा विठ्ठल दर्शनासाठी दामाशेटी गेले होते आणि परत येताना पायरीला काहीतरी कोणी बसले असं वाटलं। सहज पाहिलं तर एक लहानशी मुलगी स्फुंदत होती, रडत होती। तिला कडेवर घेतलं आणि दामाशेटी घरी आले। गुणाही विचारते, का हो कोणाला घेऊन आलात? एक लहानशी मुलगी होती, 7-8 वर्षाची, जनी। तिचं नाव जनाबाई हे नंतर कळलं, पण माहितगाराकडून माहिती काढल्यावर असं कळलं की गंगाखेडची मूळ कोणातरी अस्पृश्याची मुलगी। आता घरामध्ये दासी म्हणून वाढली खरी, पण हिला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, पण या घराचे संस्कार तिच्यावरती घडले। दामाशेटींच्या घरामध्ये आश्रय होता आणि अशा मुलीला आता घरात ठेवावी का न ठेवावी अशा विवंचनेमध्ये दामाशेटी असतानाच त्या जनीच्या तोंडून अभंग सहजच फुरला आणि ती पांडुरंगाला विनवू लागली, अहो गंगा नदीला आपल्या वडिलांनी म्हणजे हिमालयाने पाठवून दिलं तर तिनं समुद्राला जाऊन मिळावं, पण समुद्रानेच तिला परत पाठवलं तर तिनं कुठे जावं? भगवंता, आई वडिलांनी टाकलं तर तुझ्याकडे आले, तूच टाकलंस तर कोणाकडे जाईन बरं?